शेवगाव तालुक्यातील तळणी गावचे भूषण असणारे कुलदैवत तळणी देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या महोत्सवात 9 दिवस विविध पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. हबप दत्तात्रेय महाराज कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. या 9 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार प्रवचनकार तळणी येथे येणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे. या उत्सवाची सांगता येत्या गुरुवारी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच शेवगाव शहरामध्ये प्रसिद्ध असणारी खंडोबा मैदानातील लांडेदेवीच्या यात्रेलाही घटस्थापनेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हा उत्सव 9 दिवस चालणार आहे. यामध्ये काकड आरती, हरिपाठ, देवीच्या आरत्या असं विविध पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या देवीच्या मंदिरासाठी शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रतिनिधींनी विशेष सहकार्य करावं असं आवाहन पोपट लांडे यांनी केलं आहे. परंतु लोकप्रतिनिधी होते त्यांनी काय सांगून हे लक्ष दिलं नाही. आहे त्या लोकप्रतिनिधी लक्ष द्यावं ही विनंती आमची. देवीचं मी स्वयंभू आणि 9 साल पावणारी देवी हे इथं शेती करत असताना देवीने त्याला दृष्टांत दिला की मी येथे आले की मला काढ. तर तेव्हा त्यांनी जमिनी खोदून त्याच्यातून देवीला स्वयंभू आहे ही देवी मला काढलेली बाहेर आणि तेव्हा त्यांनी तिची स्थापना केली. ती छोटी होती मंदिर, आता तो मंदिर मुक्त मोठं केलं. इथे दुर्गा सप्तशती दुपारी 1 ते 1 वाजता पाठ असतो. सकाळी 6 आरती असते, संध्याकाळी 6 आरती असते.